सर्व लातूरकर मित्रांनो सप्रेम नमस्कार. आपण माझे पाठीमागं बघत आहेत आपले लातूर शहराला आणि लातूरच्या जीवनदान असलेले पांझरा धरण आहेत. थोडेफार आपण धरण समजून घेऊया. या ठिकाणी आपण बघतायत की त्या ठिकाणी तुम्हाला रिझर्वॉइरचा लेवल दिसतायत. त्यामध्ये आपले जो धरण आहे बॅरेज लेवल तो 646 meters अबोव सी लेवल आहेत आणि मॅक्झिमम वॉटर लेवल आहेत 643.5 आणि फुल रिझर्वॉर लेवल आहे 642.37 meters अबोव सी लेवल आहेत आणि डेड स्टोरेज आहे ते 637 पर्यंत आहे. सध्या आपले जे पाणी आहेत आपल्याला म्हणजे फार झूम करू शकणार नाही 634.70 meters अबोव सी लेवल आहेत. याचा अर्थ आपल्याला 32 mm पाणी क्यूब आपल्याकडे पाणी आज रोजी उपलब्ध आहे. आज रोजी म्हणजे भाऊबीजाचा दिवस आहेत. म्हणजे जेवढं पाणी आज साठलेलं आहे हा पाणी जर आपण जर जपून वापरलो तर कदाचित आपण हा पाणी पुढचा जुलै सप्टेंबर पर्यंत वापरू शकतो. प्रत्येक 15 दिवसाला हा पाणी पुरवठा आपल्याला कायम चालू ठेवणे. आणि मी बघतो मी माझ्या वाचनामध्ये आहे की ज्या देशाकडे 50 वर्ष आणि 100 वर्ष ज्यांच्याकडे पाणी असतं त्या ठिकाणी पाणी बचतीच्या सर्व उपाययोजना ते करत असतात. लाईक पाणी मीटर बसवणे, मग पाणी आवश्यक ते पाणी ते पिण्याच्या पाणी मग रॉ वॉटर वेगळं करून मग त्या सांडपाणीचा वापर वेगळा पिण्याच्या पाण्याचा वापर वेगळा असे ठेवले जातात. परंतु आपण आज आपल्याला लातूरकरण म्हणून कर्तव्य आहेत की आपल्याला पुढील वर्षाचा काय होतो आपल्याला माहिती नाही, परंतु अशा आपण लातूरमध्ये पाणी बचतीच्या सर्व उपाययोजना करणे आपल्याला फार गरज असणार आहेत. त्यामुळे मी सर्व लातूरकरांना विनंती करतो की आपल्याला हा जे जीवनदायी धरण आहे या धरणाच्या ठिकाणी काम करणारे कर्मचारी आहेत ते सारखं सांगतात की म्हणजे आज मी काही शेतकऱ्यांना भेटलो धरण भरलं किंवा नाही भरलं ते बघण्यासाठी येतात. परंतु हा जे काही पाणी आहेत म्हणजे लातूर शहर असतील, अंबाजोगाई शहर असतील, कळंब शहर असतील, या शहरासाठी म्हणजे विशेष करून पिण्याचा